नमस्कार, मॅक्स मार्क्स फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज जळगाव महानगरपालिकेची निवडणूक होते. आज मतदानाला सुरुवात झाली, सकाळपासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत मतदानाची आकडेवारी जी आहे ही 12 ते 15% मतदान झालेलं आहे. जवळजवळ जळगाव महानगरपालिकेसाठी 19 वार्ड आहेत, तर 75 उमेदवार रिंगणात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळपासून निवडणूक झाली, ह्या निवडणुकीचं चित्र जे आहे भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सरळ सरळ लढत आहे आणि काट्याची टक्कर शिवसेना भाजपमध्ये आहे. यामध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचं अस्तित्वपणा लागलं आहे, तसंच एकनाथ खडसे जे आहेत माजी मंत्री यांचे अस्तित्वपणा लागलं आहे, तसंच सुरेश जैन जे माजी मंत्री आहेत शिवसेनेचे, गुलाबराव पाटील आहेत शिवसेनेचे, यांचे प्रतिष्ठापणा लागली आहे. आपण बघू शकता हे जे आपण आहेत वार्ड क्रमांक याच्यामध्ये आलेलं आहोत. इथं मतदान सुरू आहे, उमेदवार आहेत सगळीकडे. आपण बघू शकता मतदार मोठ्या प्रमाणे गर्दी करतात, कार्यकर्तेही आहेत सगळीकडे, पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. जो मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सगळीकडे प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जे मतदान जे शांततेत सध्या तरी सुरू आहेत, मात्र काल वार्ड क्रमांक 16 भाजपचे जे उमेदवार आहेत यांनी मतदारांना लुभवण्यासाठी किंवा त्या मतदान केंद्रासमोर गाडी लावली होती. भाजपचे जे उमेदवार आहेत अत्तरदे म्हणून, रजनी अत्तरदे, यामुळे मोठ्या प्रमाणात राडा झाला होता, वाद झाला होता. या मतदार केंद्रामध्ये 16 केंद्र आहे जे आहे मतदार केंद्राचं, तर फेरनिवडणूक व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होतो आहे असं आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने, तसंच शिवसेनेने केला आहे. भाजप पैसे वाटते असा यांचा आरोप आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी निवडणूक जी आहे ही अस्तित्वाची निवडणूक होणार आहे. जलसंपदा मंत्री जे गिरीश महाजन हे पूर्णपणे 8 दिवस या इथं ठाण मांडून होते. या ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे, कारण त्यांना नाशिकनंतर जळगाव महानगरपालिका ही ताब्यात घ्यायची आहे. यासाठी त्यांनी पूर्ण प्रतिष्ठा जी हे पणाला लावली आहे. BJP जे आमदार आहेत सुरेश भोळे जे स्थानिक आमदार आहेत यांना ही प्रतिष्ठेची आहेत, तसंच सुरेश जैन जे आहेत शिवसेनेचे माजी मंत्री, गुलाबराव पाटील जे आहेत यांनीही प्रतिष्ठापणा लावली आहे. या निवडणुकी म्हणजे सुरेश जैन आणि गिरीश महाजन यांनी हे आमनेसामने आहेत. जरी अंतर्गत जर सुरेश जैन आणि गिरीश महाजन यांचं जे आहे मोठ्या प्रमाणात एकमेकांचं कॉलॅबोरेशन आहे, तसंच आतून युती आहे असाही काही ठिकाणी आरोप म्हटला जातो आहे. सगळ्यात फॅक्टर जो आहेत एकनाथ खडसे, या सुरुवातीला प्रचार केला, मात्र यामध्ये एकनाथ खडसे काही प्रमाणात नाराज आहेत, कारण त्यांना एक कुठल्या प्रकारे निवडणुकीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजपने कुठल्या प्रकारे सामील करून घेतलं नाही असा त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे. कारण सगळी निवडणूक जी प्रक्रिया आहे भाजपची मतदान लोक येणाऱ्या लोकसभा तसंच विधानसभा यासाठी पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण ही निवडणूक ती महानगरपालिकेची नसून ही निवडणूक जी आहे ही लोकसभा आणि विधानसभा ही डोळ्यासमोर ठेवलेली आहे. सुरुवातीला भाजप आणि शिवसेना युती होणार होती, म्हटलं ती युती झाली नाही, कारण कार्यकर्त्यांचा विरोध होता या युतीला, खास करून भाजपचा. तर यामध्ये भाजपचे अनेक कार्यकर्ते नाराज आहे, कारण त्यांच्या जवळचे जे लोक आहेत त्यांचं तिकीट कापलं गेलं असा आरोप आहे. यामुळे फटका भाजपलाही बसू शकतो का हा एक. पहिल्यांदा ही निवडणूक ही जे शिवसेना आणि भाजप ही महानगरपालिका आमनेसामने लढते. या निवडणुकीमध्ये गिरीश महाजन यांनी खूप प्रतिष्ठाचे पणा लावले, कारण ही ताब्यात गेल्यानंतर त्यांचं एक वजन राज्यभरात वाढणार आहे यासाठी प्रयत्न केले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे एकनाथ खडसे जे आहेत भाजपचे यांनी कुठे फक्त कॉर्नर सभा घेतल्यात, मोठ्या सभांना कुठे प्रमाणात आलेले नाही आहेत, त्यांना कुठे सामील केलं. एक कुठे एकनाथ खडसे हे नाराज आहेत, बाकी त्यांचा एक व्हिडिओ जो व्हायरल झाला होता एक टेलिफोनवर मतदान आव्हान करणारा, त्यांनी पोलीसमध्ये कंप्लेंट केली आहे की माझ्या कुठल्याही प्रकारे या ऑडिओ क्लिप बनावट असून ही कोणीतरी फेक केलेली आहे, म्हणून मला पक्षाने अधिकृतरित्या प्रचार करायला असं कुठली ऑडिओ क्लिप केली नव्हती, मात्र कोणीतरी खोडसाळपणा करतो आहे असं एकनाथ खडसेंचा म्हणणं आहे. मात्र यामुळे फटका मात्र भाजपला बसतो, एकीकडे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं राज्यभर दोघांचं जे आहेत राजकीय वैर लपून राहिलेलं नाही आहे, यामुळे कुठेतरी एकनाथ खडसेंना ह्या निवडणुकीपासून बाजूला
गिरीश महाजन यांनी केले, खास करून भाजपने. तसंच या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा हा खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरला आहे, कारण येणारी लोकसभासाठी ही शिवसेनेची तयारी, कारण धनुष्यबाणावर आतापर्यंत ही महानगरपालिका लढवली गेली नव्हती. पहिल्यांदा धनुष्यबाणावर महानगरपालिकेची निवडणूक लढली जाते, यासाठी नेतृत्व सुरेश जैन यांनी केलेलं आहे. तो जनरली जेवकरांना माहिती आहे, सुरेश जैन आणि एकनाथ खडसे यांचं वैर जरी असलं तरी सुरेश जैन आणि गिरीश महाजन यांची मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सुरुवातीला असं होतं की या मतदाना या निवडणुकीमध्ये सुरेशजीन आणि महाजन गिरीश महाजन यांनी एकत्र येऊन निवडणूक लढावी असा प्रयत्न होता. मात्र भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी याला आक्षेप घेतला आणि ही युती होऊ शकली नाही. यामुळे आता शिवसेना आणि भाजप ही समोरासमोर आहेत. दुसरा फॅक्टर असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही युती जरी झाली असली, आघाडी जरी झाली असली, तरी अनेक मतदार संघामध्ये जे वार्डांमध्ये हे एकमेकांसमोर उभे आहेत. फक्त काही कॅन्डिडेट जे आहेत काही आघाडी झाली, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस काही वार्डांमध्ये आमनेसामने पण आहेत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर काही ठिकाणी भाजप जे उमेदवारांचे तिकीट नाकारलं होतं, त्या ठिकाणी शिवसेनेने त्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. एकीन जरी कुठेतरी सत्ता स्थापनेसाठी, सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपने मोठ्या प्रमाणात आपली यंत्रणा कामाला लावली आहे. या निवडणुकीमध्ये एक निकाल जो 23 तारखेला लागणार आहे, या निवडणुकीमध्ये सत्ता कोणाची असा सगळा दावा प्रतिदावा करण्यात येतो आहे. ही निवडणूक जी आहे, खास करून एकनाथ खडसे गिरीश महाजन यांचं अस्तित्वही दाखवणार आहे. कारण जी सत्ता जर गिरीश महाजन म्हणजे भाजपला जर मिळाली तर मी एक हाती मिळवली असा एक राज्यभर मेसेज जाईल, आणि त्यांचं जे प्रभुत्व हे जळगाव जिल्ह्यात हे सिद्ध आहे, हे सिद्ध करायचं आहे. गिरीश महाजन यांचं एक त्यांची वाटचाल आहे, त्यामुळे त्यांना कुठेतरी यासाठी ही सत्ता मिळवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे साम दाम दंडभेद हा सगळा प्रकार या निवडणुकीमध्ये वापरला जातो आहे, असा आरोप विरोधक करत आहे गिरीश महाजन किंवा भाजपवरती. तसंच शिवसेनेने आपल्या अनेक वार्डांमध्ये तगडे उमेदवार उभे केलेले आहेत, यामुळे शिवसेनेने खूप मोठं आव्हान भाजपसमोर उभं केलेलं आहे. बरेचसे भाजपने आयात उमेदवार केलेले आहेत. यात जे खान्देश विकास आघाडी म्हणजेच शिवसेना म्हणजे आपलं सुरेशजी यांची जी खान्देश विकास आघाडी होती, त्यांचे जवळजवळ 15 ते 20 ते 24 उमेदवार फोडून हे भाजपमध्ये सामील झालेले आहेत. खास करून ललित कोल्हे जे आहेत, मनसेचे महापौर जे होते, यांना या निवडणुकीमध्ये या गिरीश महाजन यांच्या बाजूने उभं केलेलं आहे. त्यामुळे ही जी निवडणूक आहे खूप अटीतटीची होणार आहे, आणि हा निकाल जो आहे 3 तारखेला लागणार आहे. आपण बघूया नेमकं काय निकाल लागतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये.